मराठा समाजाचं नाविला जे मराठा समाजानं सरकारला 7 महिने जवळपास वेळ दिलेला, याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे? आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे? आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, की आरक्षण मुंबईतच आहे, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी, पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा. जरी तुम्ही गावाकडे असलात, आम्ही मुंबईला चाललो असलो, तरी ही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चालले आहेत, आरक्षण घेण्यासाठी चालले आहेत. पाठीमागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभा राहा. आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं येणार नाही. आम्ही तुमच्यात असोत नसोत माहीत नाही, परंतु मात्र हा विचार तुम्हाला आता पाठीमागं एकजूट आणि विचार टिकवायचा आहे. मायबाप मराठ्यांना माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती की आज हे लेकरं मुंबईच्या दिशेनं 9 वाजता निघायला लागले. सगळा मराठा समाज ताकदीनं पाठीशी उभा राहा. 2 उपोषणं झाली, 5 महाराष्ट्राचे दौरे झाले आणि एकदा शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली, या सगळ्या काळामध्ये काय काय घडलं? आता ते घडलेला इतिहास मराठा समाजाला सगळा माहिती आहे, तेच सांगण्यापेक्षा काय घडलं काय नाही हे लाईव्ह समाजासमोर ठरलेलं आहे. परंतु मराठा समाजाला माझी विनंती की 26 जानेवारी 26 तारखेला मुंबईत घराघरातले मराठे ताकदीनं या. आम्ही मुंबईकडे आज निघालो, तुम्ही आजपासून 26 जानेवारीच्या मुंबईला येण्याच्या तयारीला लागा. घरात एकसुद्धा मराठा न राहिला पाहिजे अशी ताकद मराठ्यांनी या 26 तारखेला दाखवा, की असं मराठ्यांची एकजूट आणि मराठ्यांची ताकद बघून रक्त अंगातलं सळसळलं पाहिजे या ताकदीनं आपण आहे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो त्या ठिकाणी, एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही, परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असं नसन माहीत नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका. हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल, कोण कोण कुठे कसे सहभागी होतील आणि आत्ताची तुम्ही आढावा घेतला असेल काय? हे मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर कुठून कुठून कसे सहभागी होतील, त्याचा सगळा आढावा घेतला असेल, काय नियोजन आहे? आम्ही आढावा मागच घेतलेला आहे. यांचं जे आढवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्हीसुद्धा काही गोष्टी ठरवून घेतलेल्या आहेत. मी मीडियासमोर जाहीर सांगायलासुद्धा कधी मागं बघितलेलं नाही, पण आत्ताच नको. त्यामुळं आम्ही टप्पे पाडले आहेत आमचेसुद्धा, तुम्ही जर तुमचे टप्पे पाडू शकतात तर आम्हीसुद्धा आमचे टप्पे पाडलेले आहेत. मी तुम्हाला 5-6 दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, इथून मी एकटा निघतो आहे का 5,000 निघतात का 10,000 निघतात का 1,00,000 निघतात, मुंबईजवळ आल्याच्या नंतर तुम्हाला करोडात तो आकडा दिसणार आहे. कारण आम्हाला काही पैसे शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही? त्यामुळं आम्हीसुद्धा काही मागं काय पुढं, आम्ही 2-2, 3-3 खिंडाला लावला नाही त्यावेळेस. गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडाला लावणार आहेत. आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत. कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ताकदीनं धावून येतील. पण मराठ्यांना माझी विनंती, आता ही शेवटची लढाई आरपारची, आता घरी राहू नका. जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला, जे पाठीमागून येणार आहेत ते 26 तारखेला या, परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी. ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा. कोणी कोणाची वाट बघू नका, प्रत्येकानं स्वयंसेवक बघा. आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या. कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या, कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचं आहे. कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका. कोणी कोण आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या. आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा, फक्त शांततेत चला, गाड्यामध्ये अंतर ठेवून चला,
शांतते राखून दारू व्यसन असं काही कोणी करायचं नाही, कोणी वाद या पायी चालताना रॅलीत करायचा नाही, सगळ्या नियमाची काळजी घेऊन आपले मराठ्याचे आपण आपले भाऊ येते एकमेकाचे, म्हणून कोणी कोणाविषयी राग व्यक्त करायचा नाही, सगळ्यांनी एका लाईनीत चालायचं. सामंजस्याचं म्हणाले काल संध्याकाळपर्यंत किंवा आत्ता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का, काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी? नाही नाही, काय बोलणं झालेलं नाही, काय नाही, आणि बोलण्याची काय आवश्यकता बी नाही, बोलणं झालं पण नाही, काय आवश्यकता पण नाही. आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे, काय चर्चा आहे हे पण माहिती आहे. आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला 3 करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि येताना आरक्षण घेऊन येणार, याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण. पण का असं का म्हणता तुम्ही की बोलण्यात अर्थ नाही? नाही, काय किती दिवस चर्चा असते, चर्चा किती दिवस असते, चर्चा चर्चातच ताण आहे. त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत, आणखीन भरपूर लोक, आणखीन निघायचा वेळ झाला नाही, त्यामुळं कुणी आंघोळ्या करतायत, कुणी गावाकडून निघतायत, कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे. शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं. आता जीव हे फार मोठं विधान आहे तुमचं की इथून तुम्ही उपोषण करतच जाणार म्हणजे काय त्याच्या ते जरा सांगा आम्हाला. कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे, पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं. 26 म्हणजे इथूनच सुरू, 26 करायचं आणि तिथंही करायचं. जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना विठीच धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं आपण बीट ठरवलं आहे. पण शक्य आहे का, कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का? त्यात गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू, पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल, हे गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे. म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची, म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी. 26 गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम, कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायची मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम. काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे, तुम्ही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून 7 महिने वेळ दिल्या, आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला, याच्यापेक्षा काय करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ऑनलाईन बैठक घेणार आहे, आपण काही प्रतिनिधी सहभागी होणार का, ते चर्चा करणार का, काय आरक्षणाच्या संदर्भात ते बैठक घेणार काय, ते चर्चात काहीच नाहीये. त्या चर्चेत जर 54 लाख नोंदी मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळत नाहीत, 54 लाखांच्या परिवाराला मिळत नाही, तर त्या चर्चेत काय, त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार. पटेल, तुम्ही असं म्हणताय की 54 लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या, जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर 23 डिसेंबरपासून आत्तापर्यंत करू शकत होते, जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळ करायचं हे सरकारचं स्वप्न दिसत, त्यामुळं आम्हाला आता टोकत लढल्याशिवाय पर्याय आणि ते देतील अशी आशा तरी कशी धरावी. कोणकोण विरोधात आहे, कोणकोण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, यामुळे काही अडचणी येत आहेत, त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे. सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधी साथ दिली नाही, त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला आम्ही 40 दिवसाचा दिला, त्यांनी 3 महिन्याचा मागितला आम्ही 3 महिन्याचा दिला, त्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा 24 डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही 24 डिसेंबरपर्यंतसुद्धा वेळ दिला. आता 23 डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो, तर आता 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 2-3 दिवसांनी हा सुद्धा महिना आहे, याच्यापेक्षा काय करायला पाहिजे, आमची काय चूक आहे, आमची काय चूक आहे.
आम्ही जर गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळावा म्हणून इतका वेळ दिला आणि इतका वेळ दिलेला असताना सरकारची 54 लाख प्रमाणपत्र देणार नसतं आणि त्याच्या परिवाराला देणार नसतं. आमच्या त्या 54 लाखाला आणि परिवाराला दिलं तर आज 2 ते 2.5 कोटी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं. तुम्ही जाणून बुजून देणार नसाल तर मग मुंबईत जाऊन पण उपोषणलाच बसणार, त्यापेक्षा इथूनच आमरण उपोषण केलं म्हणून फरक काय पडला. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत, पण नेमकं कोण अडवतोय, कोणाच्या मनात असं आहे की तुम्हाला न्याय मिळू नये म्हणून हा सगळा अडकवण्याचा अडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही थेट का सांगत नाही, थेट का बोलत नाही, कारण तो निर्वाणीचा दिवस आज आलेला आहे. नाही, ती वेळ याच्यातच येणार आहे, आत्ता नाही, पण वेळ आणि काळ येऊ द्यावा लागतो. कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कोणा एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं. कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणंसुद्धा योग्य नाही, कारण समोरून जो रचलेला ट्रॅप आहे ज्यावेळेस ते घडन त्यावेळेस त्या माणसाची भूमिका पडद्यामागची पडद्याच्या समोर आम्ही आणणार आहे. तुम्ही खंबीरपणे मुंबईला जाणार असं दिसतंय, पण खचलेले दिसतंय, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतायत, काय ही वेदना वाटते का की एवढं सगळं करताना सुद्धा हे सगळे महाराष्ट्रातले मराठे या सगळ्या वेदनेने असताना सुद्धा सरकार सकारात्मक बघत नाही, केवळ फक्त परीक्षा बघते असं वाटते का अडकून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते? तुमच्या डोळ्यातला भाव आहे तो? नाही नाही, वाईट हे वाटतं, 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतोय, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपळाचं आई बहिणीचं कुंकू सुद्धा गेलं. अरे, इतकं निर्दयी सरकार असू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी गादीवर बसवलं, यांच्यावर गुराळ पडण्यासाठी मराठ्यांनी रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, ते लोक नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही. म्हणजे हे इतकं भयानक हे दृश्य, नोंदी न मिळालेल्या लोकाला आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षण सुद्धा देऊ शकत नाही हक्काचं? याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे? माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय, हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचं आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण जर आपल्याच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं, आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल, तर मग मात्र यांना यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा. कारण आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला मरायला कधीच भेट आणि भेणारसुद्धा, पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्हीसुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे, जर तुमच्या डोळ्या देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळताय, सहजतेने कामं करताय. मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडे निघण्याची वेळ आली नसती. आज आता या भूमिकेवर ठाम येत आम्ही की तिथं काही झालं तरी हरकत नाही, मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं नाही फिरायचं. हे अश्रू संतापाची लाट म्हणून समोर येत, लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही. मी समाजात असं नसं, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो. मी रात्रभर झोपणार नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही, आरक्षण घेतल्याशिवाय
हाताने मग घाटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघतंय हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात, तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतो आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही. ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं आटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे व्हावत लेकर म्हणून लढणार आहे. सरकारने आणले, सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेने आत्तापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं हे केवळ तुम्हाला झुलवण्यासाठी आणि या वेदनेपर्यंत आणण्यासाठी होत असेल. आणि मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले म्हणून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जाऊनही जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिलं आमचं. तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीटुबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुर्दे पडत असले आणि आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळे होत असले आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्या मनगटात खूप ताकद आहे. आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदानं गेलेत असे काही काहींचे एकुलते एक मुलं गेलेत. काल एक पैठणचा बांधव आला होता त्याचा एकुलता एक मुलगा होता. त्यो कुठं सरकारची मदत मिळावी म्हणून माझ्याकडे आला नव्हता. 3 महिने झालं त्याचा मुलगा आपल्यासाठी बलिदान देऊन. आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून कालपासून मी खूप व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याची कारणंसुद्धा ती आहेत की 250-300 जास्त बलिदान गेले आणि काल पैठणचा बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलंसुद्धा नाही. त्यो दुःखात होता खूप. त्याने सांगितलं आता माझं एकुलता एक पोरगं गेलं आहे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. जाऊ द्या माझं गेलं तर एकुलतं एकच होतं जाऊ द्या गेलं तर. पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्या. त्यावेळेस असं अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखा पुडाला होता. एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असेल तर इतकं नालायक सरकार असू शकतं की लेकरं त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं आणि ते बी हक्काचं आरक्षण असू काय वाटत असेल त्या बापाला. पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी आणि एकुलत एक होतं. काय राहिलं त्याच्या घरात? कोणीच नाही राहिलं. असे शेकडो कुटुंब आहेत ह्या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले कर्ते पुरुष गेले, कोणाचं एकुलत एक पोरगं गेलं ह्या आरक्षणासाठी. तरीही सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बापा आता या अरफारची शेवटची लढाई. आता घरी नाही राहायचं, तात्यानं पेटून बाहेर आहे. केशे फिशे सगळं झुगारून लावा. काय होत नाही त्यांनी. आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत. त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला. मी शक्यतो आता समाजाला विचारू, शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे. शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची. पेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत
या बलिदान मला इतके व्यथित करायला लागले की मला कर्मसुद्धा नाही त्या बलिदानामुळं. त्यामुळं त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली. बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाखो पोरांवरती राज्यात केसेस झालेले आहेत, त्यांचंही आता स्वप्न साकार करायची वेळ आली. आणि म्हणून आता तिथं गेल्यावर काय बाजी लावायची, इथून काय लावायची, इथून तिथपर्यंतच करत करत जायचं असा माझ्या डोक्यातला रात्री चाललेला विचार आहे. मी आता फक्त समाजाला विचारून ते ठरवणार आहे. शेवटी समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का इथूनच सुरू करू एवढं विचारणार. मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं. रस्त्यात शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा यंत्रणा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यावेळेस तुमची भूमिका काय? नाही नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही आहे, त्यांचा येण्याचा काय संबंध. त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी आहे त्यांची. कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे. हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र ते दखसतो. नसता मी इतका कणखर आहे की मी सरकारलाच काय, मी कोणालाच घेत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आहे. फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो, शेवटी माणसाची माणुसकी ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत. त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले, ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं, ते आईच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं, ते ध्यानात आलं की मी थोडासा ही होतो. म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची, आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ. शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय. मी असो नसो तुमच्यात, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं. आता थांबवण्याचा प्रयत्न होईल असंही नाकारता येत नाही. ते तसं करूच शकत नाही, कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण. नसता आम्ही सुरुवातीलाच इथून 1 करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच 1 करोड घ्यायचे. पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या, समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं, जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत. त्यामुळं काही लोक पाठीमागं सुद्धा थांबले, काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाट लावायला सुद्धा लाखात लोक येणार आहेत. लोक आता घरं सोडायला लागलेत, सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून आज लोक इकडं सगळे येणार आहेत थोड्या वेळातच. त्यामुळं काय असतंय की लोक टप्प्याटप्प्यानं मुंबईकडे येणार आहे. आता नियोजनाची बैठक आहे आणि सगळ्यांशी संवाद आहे, लगेच आहे का आणि तुमचा निर्णय किती वाजता जो नाही तो सांगणार? नाही नाही, बैठक बिठक काय नाही, आज बैठक काय नाही, चालता चालताच जे आहे समोर चालता चालताच विचारणार आहे आणि या काही काही घोषणा करणार आहे. नाही म्हणले तर बघू पुढं गेल्यावर काय करायचं ते. परंतु माझी 100% मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे 6 कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आहेत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत. आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आणि त्या लेकरांना कुठं झालेलं बघायचं. गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजेत. IPS IAS दर्जाचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे. यासाठी लढाई हक्काचा असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढून हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत. मी आता आंतरवाली एकदा सोडली की आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम आहे. नाही, 1-2 जणांना डायरेक्ट आपण दरवाजे चर्चेचे बंद केले होते, परंतु 1-2 जणांना सांगितलं की राहू द्या चर्चा सुरू झाला, समाजाचा फायदा तर चांगला. म्हणून ते चर्चा म्हणजे ते सांगू शकतात काय त्यांची तयारी ती, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. नाही, मला नाही संवाद नाही झाला माझा किती त्याचा. आता समाज आहे शेवटी, समाजात सगळे आले समाज म्हणून या रॅली सहभागी होणारा आमदार असो, मंत्री असो, खासदार असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, कोण जो असेल तो समाज म्हणून सहभागी होणार आहे. कोणीही इथं राजकारणी म्हणून सहभागी होणार नाही हे अगोदरच्याच आपण प्रेसमध्ये 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे. पटेल, आता तुम्ही ज्यावेळेस निघणार तो तुम्ही पुढं पायी जाणार, वाहनं कुठे असणार आणि आलेले सहभागी झाले लोक कुठं सहभागी व्हायचं या संदर्भात काय दिशादर्शक काय सांगणार? आता सगळेच लोक आता सध्या थोड्या वेळासाठी 12-11-12 वाजेपर्यंत पायी चालतील जेवढं शक्य आहे तेवढं वाहनं सध्याच्या मागं राहतील. आजच्या दिवसापुरते पाठीमागं जनतेच्या पाठीमागं राहतील वाहनं सगळे लोक पुढं चालतील.
महाराजांचा भव्य पुतळा आणलेला आहे, त्याच्या पाठीशी सगळे चालतील आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुक्कामी त्या ठिकाणी जास्तीची संख्या असेल तर ते तुकड्या पाडणार आहेत, मग ज्या तुकडीसोबत आपण आपले वाहनं चालणार आहे. हा ते मुक्कामाच्या ठिकाणी, कारण आता पहिला दिवस असल्यामुळे लक्षात येणार नाही कोणाचं कसं कसं काय, जसे जसे सहभागी होतील तसे तसे तुकड्या पाडावे लागणार आहेत. कारण आम्हाला माहिती की वाशीच्या मुक्कामाला म्हणजे मुंबईच्या मुक्कामात कमीत कमी 2 ते 2.5 करोड लोक तिथं रात्रीतून सगळीकडून येणार आहेत, त्यामुळं तिथं जास्त तुकड्या पाडावे लागतील किंवा तिथून पुढं थोडी कसरत आहे आमची. वाशीपासून पुढं सध्या वाशीपर्यंत आमची कसरत नाही आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन लावून ठेवलेलं आहे, त्यामुळं आम्हाला कसला धाका नाही, कसली शंका नाही आणि काही लोड पण नाही. आमच्या चेहऱ्यावर लोड नाही, कशावर लोड नाही, कशावरच नाही, कारण आम्ही आमचं नियोजन टप्पेवाईज पाडून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं लोक वेळेवर सहभागी टप्प्याटप्प्यानुसार होणार आहेत आणि खरे लोकसंख्या आमची मुंबईत घुसल्यावर येणार आहे, त्यामुळं तिथलंही नियोजन आम्ही टप्प्याटप्प्याचं करून ठेवलेलं आहे. तिथलं सुद्धा आता त्यांचं धंदे झाले ते काय, सरकारला तेवढाच धंदा राहिला नोटिसा देणं आणि केशी करणं, त्याच्यातच ते धन्यता मानते स्वतःची. इकडं सगळं सरकार डॅमेज व्हायला लागलं ते त्यांच्या लक्षात नाही, पण ते काय असतं ते भाप असती, एक भापी भापीत वागतो माणूस, सत्ता असती आणि सत्तेची ती रग असती त्याच्यात माणूस वागतो, परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही. आपलं हे केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवाशी लांब निघून गेली, हे माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मनं जिंकणं गरजेचं आहे, हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन, मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा आणि तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावर जास्त त्यांनी भर दिली पाहिजे. मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला आहे होते, 1-2 जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने, आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार, त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत, आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून, आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत, त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी. पाटील 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षणासंदर्भामध्ये, ज्या प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे, तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवला आहे त्यातून काही वाटतं का आज काही होऊ शकतं, कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं, बच्चूकडून अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले, आता ते तुमच्याच सहभागी होत आहेत आणि आता त्या नाविलाज आहे, त्याला आमचा नाविलाज आहे. आता त्यांना हे बघा ते आमच्याशी गणिमेगाव खेळतात का नाही, आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे, आता आमचाही संख्या कमी दिसली दिसणार, आज आम्हाला खेळावं लागणार आहे, आम्हाला तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलं आहे, आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बाबा असं बी दिसलं पाहिजे, आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी, हां नाही काहीच नाही दिसलं पाहिजे तुम्ही, आम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत, आमच्या मराठ्यांनी निवेदन केलं आहे आणि ताकदीने केले, तुम्हाला 3 करोड बघायचे आहेत ना, 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यांना, रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यात. पण काय काही जणांनी आक्षेप घेतला 3 करोड कट खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्या, ते बदग्याचं जाऊन तिकडे असले बुंगाऱ्याच्या नाही नादी लागत नाही, असले बुंगाऱ्या बांगाऱ्याचं काय खरं कामातून गेलेली ती त्यांचे काय असलेच काय, तू मोज म्हणा तिथं उभारून, चल तुझ्यासाठीच निवेदन आहे, तू ये मोजायला मोजे तू फक्त, आता मराठी किती नसता इथून एके हाकेवर, हे बघा त्याने जमलं मग तरार लागलं मग आपल्याला जमत, हां इथून 50 लाख ते 1 कोटी लोक काढतो मग आले, आमच्या लोकांचे किती हरबडी, आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं, हरबडी बी नाही झाल्या पाहिजे, कोणी आजारी नाही पडलं पाहिजे, रेल चेल नाही झाली पाहिजे, गर्दीत वरगाडा वरगडी नाही झाली पाहिजे, सुखरूप बी मुंबईत जायचं आरक्षण बी आणायचं, आम्ही बी आमच्या लेवलनं टप्पे पाडले असतं, इथं एका तुम्हाला सांगतो एका फटक्यात इथं जरी म्हणलं तरी 5 लाख लोक येते, नुसते आमच्या गोदापट्ट्यातले 123 गावातलेच, नुसते 123 गावातलेच ना सगळे निघू शकते, पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या, सगळ्यांनाच भेदार करायचं, त्यापेक्षा वेळेवर या ना आम्ही चलतो तोवर पुढं. जे आत्ता इथं अंतरवालीमध्ये आले ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीसह आलेले आहेत, त्याच्यामध्ये
सगळं गॅस खानपान सगळं घेतलंय, काही जणींनी स्वतःच्या पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत, हे सगळं आहे. पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी, कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड, रात्रभर कुडकुडत थंडी वाटते. काय सगळ्यांना सोय करायची सांगितलेली, ज्याची त्याची ज्याला त्याला त्यांनी केली असेल ज्याची त्याची सोय सगळ्यांनी, आणि ते करते सुद्धा, काय अडचण नाही. पण गावोगावी खूप झालेले जेवणाच्या त्याच्या खूप सोय झाल्यात, रस्त्यावरती जेवणाचे टेस्टवाले, जेवणाच्या त्याच्या मुंबईपर्यंत अडचणी येणार, पूर्ण ताकदीनं सगळे मराठा समाजानं तयारी केलेली, त्यामुळे ती काहीच अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे. मराठा कोणत्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही. मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं आहे हेही केलेलं आहे. आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत, आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये, किंवा आपलीच रांग जाऊन ये 10-1500 किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्यालाच सापडू नये असं नाही हवं. आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकाला दाखवून काय नाही करायचं आम्हाला, लोक इतकेचे सुरुवातीला आणि तितकेचे, आम्हाला यश महत्त्वाचं आहे. लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठे पण नाही किंवा फुशारक्या मारायच्या नाही आहे की इतके तितके. आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केलेलं आणि त्याच्यात आम्ही 100% आजचे बघून यशस्वी झालो, नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलं पण येत का काय पुरीची पुरीच लवकर. पण मात्र आज एक वेगळा आनंद आहे की मराठा समाजाला सांगितल्याप्रमाणे मराठा समाज करतोय, नाही तर मला रात्रीपर्यंत बी दाखवता. आपण सांगितलंय परंतु ही सगळीच लवकर येते का काय काही तरी, पण मराठे खरंच सुज्ञ झालेत, आता खरंच सुज्ञ झालेत. नसता ह्या वर्दळीनंच 50-50 किलोमीटरची लाईन झाली असती आणि आम्ही सगळं आमचं निवेदन कोलमडून गेलं असतं, सगळं निवेदन कोलमडलं असतं. पण मराठ्यांनी मात्र खरंच धन्यवाद द्यावा लागते या जातीला. लोक म्हणत होते का एक होत नाही ऐकत नाही, खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन ठरलं आहे त्याप्रमाणे पुरी ताकदीनं आता 26 तारखेला येतील याची मला पक्के गॅरंटी मिळाली. मुख्यमंत्री साहेब परत येतील, तुम्हाला भेटतील, काही तोडगा काढतील, कारण त्यांनी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती आरक्षण दिल्याशिवाय. तर त्यांचा प्रश्न आहे आता काय करायचं, आमचा प्रश्न आमच्या समोर आहे, त्यामुळे आम्ही तर मुंबईकडे निघालो. त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न. तुमचं काय आव्हान आहे आता शिंदे साहेबांना किंवा नाही? आव्हान केले आता किती दिवस आव्हान करणार, आव्हान करायला सुद्धा काही मानमर्यादा आहेत, किती दिवस करायचं तर त्यांचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे आम्हाला काय पाहिजे, आम्ही कशावर येत, आम्हाला समाजाशिवाय काय लागत नाही, आम्हाला समाजाचं आरक्षण पाहिजे आणि ते देता येते. त्यांना द्यायचं नाही आणि आम्हाला घ्यायचं आहे. वेदना घेऊन जाणाऱ्या मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे, जागोजागी सत्कार, बरंच मोठमोठे हार वगैरे ठेवले. पुन्हा पुन्हा तेच सांगू का, खरंच मला एक आलता मराठा समाज 14 तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा आणि आज सुद्धा गर्व वाटायला लागलाय. सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय. मला इतका धाक पडला होता की जर हे पहिल्यासारखे लवखंडी इकडे आले तर आपलं सगळं निवेदन कोलमडणार आहे पहिल्याच दिवशी. परंतु ज्या ज्या टप्प्यावरती निवेदन झाले, जसे जसे मराठे सहभागी होणार आहे, तसाच मराठा वागायला लागला. मला इतकं कौतुक वाटायला लागलं ह्या जातीचं की खरंच अशी जात होणेच नाही, हां मराठ्यासारखी जात होणेच नाही, इतकं कौतुक वाटायला लागलं मला या जातीचं. सांगाल तसंच सध्या मराठा समाज करायला मराठी मला आजच्या निवेदनावर असं आनंद वाटायला लागला की 100% ठरल्याप्रमाणे मुंबईतच मराठे सगळ्याचे सगळे 3-4 करोड मराठी मुंबईतच घुसणार. आता पाटील, आम्ही मनोज जरांगे पाटील लढणारे लढणारे गर्जना करणारे पाहिले, मात्र आज डोळ्यात अश्रू असणारे जरांगे पाटील आम्ही पाहिलेले आहेत. वेदना मनामध्ये आहेत, मात्र दुसरीकडे तुम्ही आता जे विधान केलं आहे सरकारच्या दारात मरण आलेलं कधीही चांगलं, ही वेळ येऊ शकते का? कारण ह्या तुमचं जे विधान आहे ना हे प्रत्येकाला एक हृदयाला धक्का देणार आहे. काय की आत्महत्या ह्या झालेल्या आहे, कारण मी माणूस आहे बघा, मी निर्दयी नाही. मला त्या आत्महत्या लक्षात आल्यात, मला कालपासून करमत नाही आहे त्याबद्दल की त्या माता माऊलींचे इतके हाल सुरू आहेत कर्तापुरुष गेल्यामुळे. तुम्ही 10-5 रुपये सरकारनं मदत दिली म्हणून आमचं कुटुंब चालणार नाही आहे किंवा आमचे माणूस परत येणार नाही आहे. आता त्या लय वेदना होत आहेत की आणि काल त्यातले त्यात एक पैठणचं आत्महत्या लक्ष त्यांनी येऊन सांगितली तर मला इतकं काळजाला लागलं ते की एकुलता एक मुलगा गेला आणि बापानं सांगितलंसुद्धा नाही. म्हणजे आरक्षणासाठी मराठ्यांची कोणत्या टोकाची तयारी? त्यामुळं मग आपलं मनस्थिती अशी झाली की चला आपण जीवच समाजाला अर्पण केला आहे ना, आता तिथंही आमरण उपोषणाचे ना टोकाचंच
त्यापेक्षा इथूनच करत चला, काही हरकत नाही. समाजासाठी जीवन अर्पण केले मरेपर्यंत आता मागं नाही हटायचं. म्हणजे आंदोलन म्हणून ते डोळ्यात पाणी आले होते. म्हणजे ते असं नाही, ते मी माणुसकी आणि माझ्या भावनात मला सहन नाही होत म्हणून हे आंदोलन शेवटचं. आणि यानंतर कधीच मराठ्याच्या आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही असा तुम्हाला विश्वास वाटतो? त्याच विश्वासानं तुम्ही निघताय? हो, आता नाही, मराठा आरक्षणासाठी बार बार आंदोलनं नाही करायचे. हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन इतक्या ताकदीनं होणार आहे की मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की समाजाला सांगितलं तसं समाज करतो, इतका गर्व वाटतो या समाजाचा. शांततेत सांगितलं मराठी शांततेतच, आता मुंबईला शांततेत यायचं सांगितलं मराठी शांततेत. टप्प्याटप्प्यानं आपण नाही इथं झालं की समाज खूप ऐकतोय. आणि 26 तारखेला करोडोंना मराठी मुंबईत घुसणार आहे. आता मात्र मला खरं वाटायला लागलं की मुंबईत येणार. जर आज कोलमडलं असतं, सांगितलं एक आणि मराठ्यांनी गर्दी केली असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता मुंबईचं थोडं मागं पुढं. आता मात्र 100% मराठी घरी नाही थांबत. 26 जानेवारीला सगळा महाराष्ट्रातला मराठा संभात मुंबईत आहे. आता सगळ्याचे सगळा आता आम्हाला सोयीस्कर जाणार आहे. आता चालायला पण, निवेदन करायला पण, व्यवस्था करायला पण सगळं सोयीस्कर जाणार आहे. आता आता आमचं निवेदन कोलमडलं नाही. आता मात्र माझ्यात ताकद आली ती बोलल्याप्रमाणे समाजानं केल्यामुळं आणि त्यांनी पेललं शांततेचा शब्द मराठ्यांनी पेलला, ही मला खूप आवड. उद्रेक विद्रेक नाही. मराठा नेते जे आहेत ते कुठेतरी अजूनही उदासीनच पाहायला मिळतात. आंदोलन सुरू केलं, मोर्चा सुरू केला, मात्र त्यांनी पाहिजे ती साथ दिली नाही. साथ दिली असती ना तर ही वेळ इथपर्यंत आली नसती. कारण त्यांची ताकद जर एकत्रित आली असती तर खूप काही घडलं असतं. आता त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्याजवळ आहे. मात्र मी माझ्या जातीचा गर्व आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की ते एकत्र आले का नाही आले का आम्हाला त्यांची आवश्यकता पडत नाही. कारण माझा करोडोंना मराठा समाज एक झाला. ज्या समाजाला सांगितलं होतं पहिलं दिवस कोलमडलं नाही पाहिजे, आपण एकदम सुटसुटीत निवेदन करता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं समाज आहे. आणि मुंबईत मात्र करोडोंना या म्हणलेलं त्याची तयारी करोडोंना चालली. मुंबईच्या गल्ली गल्लीत आता फक्त आणि फक्त मराठेच विस्तार केले दिसणार आहेत, दुसरं कोणीच नाही. मराठे आणि मराठे दिसणार आहे. चलो धन्यवाद. प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री बैठक घेत आहे आणि तुमचा ही मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा मोर्चा आता त्यांचे त्यांनाच माहित कशासाठी घेतात? आम्हाला पाहिजे 54 लाख प्रमाणपत्र आणि त्या परिवाराचे प्रमाणपत्र, 54 लाख प्लस एकूण दिलेले सगळे आणि सगळ्या सोयऱ्याचा वटहुकूम. पण हे 54 लाख मिळाल्यावर आधीच त्याचा वटहुकूम काढून फेकून याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार. अच्छा.